ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। भिंगारमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्यासह भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकत 29 जुगाऱ्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा 3,99,650 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांना भिंगारमधील भीमनगर येथील कमानीजवळ पत्र्याच्या खोलीत मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार उपअधीक्षक ढुमे यांनी सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आणि पथकासह त्या ठिकाणी जाऊन छापा टाकलाय। नगर शहरामध्ये आठवडाभरापासून बरसणाऱ्या श्रावण सरींनी विश्रांती घेतली आहे। खड्ड्यांची डबकी आता सुकली असून नुसते खड्डेच उरले आहेत। पाऊस थांबल्यामुळे खड्डे दुरुस्तीचं काम सुरू होईल अशी नगरकरांना अपेक्षा होती, मात्र पावसाने उघडीप दिली असली तरी रस्त्याचं दुरुस्ती प्रलंबितच आहे। नगर शहरात सुमारे 720 किलोमीटरची अंतर्गत रस्ते आहेत, यापैकी अर्धे रस्ते पक्के करण्यात मनपाला यश आले, मात्र उर्वरित रस्त्यांचं काम बाकी आहे। रस्ते पूर्णपणे सुकण्यासाठी किमान 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो। आता जर पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा एकदा हे रस्ते दुरुस्तीचं काम लांबणीवर पडणार आहे। सावेळी उपनगरातील 1,00,000 अधिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून 80% थकबाकी वसूल करण्याचा आदेश आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी दिलाय। शंकर गोरे यांनी सावेळी प्रभाग कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीला उपायुक्त यशवंत डांगे, कर मूल्य निर्धारण अधिकारी सुनील साफे, कर निरीक्षक संजय उमाप उपस्थित होते। जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेवर कोरोनाचा काळ असल्यामुळे सत्ताधारी मंडळाला राज्य सरकारकडून अभय मिळालं आहे। या संधीचा फायदा घेत सत्ताधारी मंडळी सभासद हिताच्या पोकळ गप्पा मारत फक्त स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत आहेत। कोरोना काळात ऑनलाईन सभा असताना सभासदांना लाखोंचा प्रवास भत्ता मिळतो कसा असा सवाल शिक्षक परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष RP रहाणे यांनी केला आहे। शिक्षक बँकेच्या आर्थिक वर्षात लेखक परीक्षण अहवालानुसार 12 ऑनलाईन मासिक सभा झालेल्या आहेत, तसेच 3 विशेष सभा आणि 1 वार्षिक सर्वसाधारण सभा, ती सुद्धा आभासी ऑनलाईन पद्धतीने झाली आहे। तरीही या सत्ताधारी संचालकांनी प्रवास भत्ता आणि मीटिंग भत्त्यापोटी तब्बल 30,90,000 एवढा खर्च केल्यामुळे संचालक आता मालामाल झाले आहेत। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।